कलर्स मराठीवरील राधा प्रेमरंगी रंगली या मालिकेत प्रेम आणि राधा यांची लव्ह स्टोरी बघायला मिळाली. त्यासोबतच इतर कलाकारांच्या भूमिकाही चांगल्या गाजल्या. या मालिकेला प्रेक्षकांनी खूप पसंतही केलं. पण मालिकेचं शूट पडद्यामागे काय आणि कशी धमाल चालायची हे सगळं जाणून घेऊया आजच्या अननोन फॅक्ट्स मध्ये. अक्षया गुरवची ऑडिशन. राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील मला एक किस्सा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. त्या सिरियलसाठी मला जेव्हा फोन आला, त्या सिरियलचा ए पी होता सागर मोरे, हा माझा खूप चांगला मित्र आहे, आणि त्याने मला तेव्हा फोन केला होता. आणि तेव्हा मी डोंबिवलीमधल्या एका गणपती मंदिरात होते. त्या गणपती मंदिरात मी दर्शन घेतलं बाप्पाचं आणि मी बाहेर आले. चप्पल घालेपर्यंत मला त्याचा फोन आला की अक्षया, तुला आजच्याच आत्ताच्या आत्ता तुला ऑडिशन द्यावं लागेल. आमची एक नवीन मालिका येते आहे आणि कलर्स मराठीवर येते आहे, सो लगेचच तुम्हाला ऑडिशन पाठव आणि मी तुला लगेचच कळवतो. मी म्हटलं, अरे मी घरी नाही आहे, मी बाहेर आहे. तर तो म्हणाला, नाही आम्हाला तुझा लुक आवडला आणि तू इमिजिएटली आम्हाला हे ऑडिशन करून पाठव. मी म्हटलं, ठीक आहे, मला थोडा वेळ दे, मी तुला आजच्याच पाठवते. मी ताबडतोब डोंबिवलीवरून मी घरी आले, मुंबईत आले आणि माझ्या राहत्या घरी मी ऑडिशन दिलं आणि माझ्या भावाला बोलून घेतलं, गणेशला, आणि त्याला सांगितलं की मला इमिजिएटली ऑडिशन करायचं आहे, तू प्लीजच काहीतरी कर, ये घरी आणि आपण ऑडिशन करूया. मी पाठवले त्यांना अजून दोन वेगवेगळ्या लुकमध्ये, माझं ऑडिशन हवं होतं, तेही पाठवलं, ते पण त्यांना आवडलं. आणि त्याच रात्री अगदी खूप उशिरापर्यंत मला कळलं की मी त्या शोचा एक भाग होणार आहे आणि अन्विता हे कॅरेक्टर मी त्याच्यात प्ले करणार आहे, काम करणार आहे. आणि ही अशी झटपट माझं कास्टिंग झालेलं आहे, कारण त्या शोचं ऑलमोस्ट सगळ्यांचं, म्हणजे जे मेन मेन कलाकार होते त्या सगळ्यांचं कास्टिंग झालं होतं. फक्त अन्विता ही त्यांची बॅलन्स्ड होती, कारण अन्वितासाठी त्यांना एक चेहरा तसाच हवा होता किंवा एक एक श्रीमंत घरातली मुलगी प्ले करू शकते. आणि खरं तर हा रोल प्ले करताना मला थोडंसं डिफिकल्ट जात होतं, कारण मी माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये मी अशी नाही आहे. मी फार मिडल क्लास घरातली मुलगी आहे आणि साध्या घरातून आलेली मुलगी आहे, त्यामुळे मला हा रोल प्ले करताना थोडंसं डिफिकल्ट होत होतं की मला कळत नव्हतं की खरंच इतक्या श्रीमंत मुली अशा वागतात का, इतक्या माजुरड्या असतात का, इतका असं माज आल्यासारखं करतात का, इतका इतक्या अरोगंट असतात का त्या. सो असं सगळं मला खूप ऑब्झर्वेशन करावं लागलं आणि तसं तसं मी प्ले करत गेले. तर अन्विता हे कॅरेक्टर माझ्यासाठी तितकंच जवळचं आहे, कारण ते खूप लास्ट मिनिटमध्ये ते कास्टिंग झालेलं आहे माझं. आणि तो शो करत असताना खूप आम्ही धमालसुद्धा केली. आजही आम्ही सगळे कलाकार एकत्र आहोत, मज्जा करतो, फोनवर बोलतो, आजही टचमध्ये आहोत. सो ही अशी माझी राधा प्रेम रंगी रंगलीमधली एक छोटासा किस्सा माझ्या आठवणीतला, जो मी तुमच्यासोबत शेअर केला. थँक्यू. चालू शूटिंगमध्ये दिग्दर्शक नाचतात. मालिकेत एका सीनमध्ये बँजो मागवला होता आणि सगळेजण त्यामध्ये नाचतानाच शूटिंग सुरू होतं. आणि काही वेळाने सगळ्यांच्या लक्षात आलं की त्यामध्ये दिग्दर्शकही स्वतः नाचायला आलेत, त्यामुळे कलाकारांना सीन चालू आहे की कट झालाय हे समजत नव्हतं. पण सगळ्यांनी खूप धमाल केलेली. सेटवर नॉनव्हेजची मेजवानी. एक दिवस सेटवर कलाकारांना जास्त डायलॉग नसलेला सीन होता, त्यामुळे त्या दिवशी सेटवर नॉनव्हेज बनवण्याचं ठरलं. त्यावेळी सगळाच नॉनव्हेज बनवण्याची जबाबदारी अक्षयावर होती आणि बाकी मंडळी त्यांचा एक एक सीन करून तिला मदत करायला किचन मध्ये जात होती. आणि त्या दिवशी मिळून सगळ्यांनी सेटवर नॉनव्हेजचा आनंद घेतला. अक्षयाची स्पॉट दादांसोबत गट्टी. सेटवर सगळ्या स्पॉट दादांचे जे मेन हेड होते ते फक्त प्रोड्युसरचंच ऐकायचे, पण अक्षयाला ते माहीत नसल्याने ती तिची कामंही त्यांना सांगायची, पण त्या आनंदाने करायचंही. पण जेव्हा त्याने ती मालिका सोडली त्या दिवशी नेमकी अक्षया सेटवर नव्हती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते खास अक्षयाला भेटायला म्हणून सेटवर आले होते. ही खूप जवळची आठवण अक्षयाने शेअर केली. मालिकेचा शेवटचा दिवस. मालिकेच्या शेवटच्या दिवशी कोणताच कलाकार मेकअप रूममध्ये गेला नाही, त्यांनी पूर्ण वेळ सेटवर घालवला. आणि ज्यांचं शूट नव्हतं त्यांनाही त्या दिवशी सेटवर बोलावून घेण्यात आलं. शेवटी निघताना सगळ्यांनी सेटवर फोटोही काढले. तर हे होते राधा प्रेमरंगी रंगली या मालिकेचे अननोन फॅक्ट्स. तुम्हाला ते कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबर्स.